معاكي. तांत्रिक अडचणीमुळे ती परवानगी देता आली नाही म्हणून विनोद पाटील कोर्टात गेले आणि कोर्टाच्या सूचनेप्रमाणे तांत्रिक बाबीची पूर्तता करून केंद्र सरकारनं ती परवानगी दिली. त्यानंतर विनोद पाटील आणि मी लखनौला जाऊन तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यजी नाथ यांची आम्ही भेट घेतली आणि या शिवजयंती कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती केली. त्यांनी त्याबद्दल विनोद पाटलांचं कौतुक केलं, प्रतिष्ठानची माहिती घेतली आणि मलासुद्धा त्या जयंतीला उपस्थित राहता यावं अशी माझी इच्छा आहे पण मी तुम्हाला कळवतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं. कारण 19 तारखेला संध्याकाळी शिवजयंती आहे, 20 तारखेला उत्तर प्रदेश विधानसभेचं अधिवेशन आहे, बजेट अधिवेशन असल्यामुळं राज्यपालाचं अभिभाषण आहे आणि त्यामुळं नंतर त्यांनी आम्हाला कळवलं की मी शिवजयंतीसाठी उपस्थित राहणार आहे. मी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांशी बोललो, विनोद पाटील बोलले, त्यांनीसुद्धा येण्याचं कबूल केलं आहे आणि मला असं वाटतं की एक अत्यंत चांगला उपक्रम देवगिरी प्रतिष्ठानने हा हातात घेतलेला आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून अनेक तरुण त्या ठिकाणी गेलेले आहेत. आमचे आमदार साहेब पण येणार आहेत,
आता मी विनोद पाटलाशी बोललो, 2000 लोक तिथे जाऊन पोहोचलेत, कोणी विमानाने गेलेत, कोणी फोर व्हीलरने गेलेत, आणि यासाठी म्हणून एक विशेष रेल्वेची मागणी या प्रतिष्ठानने आम्हाला केली होती. आणि म्हणून या ठिकाणी नांदेडहून आग्र्यापर्यंत एक विशेष रेल्वेगाडी आपण या ठिकाणी सोडलेली आहे. एक रेल्वे गाडीची हक्काची औरंगाबाद गतिशक्तीमध्ये ते मंजूर झालेलं आहे. बाकीचं नका विचारू ना, स्वतंत्र प्रेस घेऊ आपण त्यासाठी. मग तिथलं रेल्वे स्टेशन असू द्या, इलेक्ट्रिफिकेशन असू द्या, दुहेरीकरण असू द्या, आपण बोलू त्याच्यावर. आज नको. दरवर्षी परवानगी नव्यानं घ्यावं लागणार आहे आणि दरवर्षी नव्यानं गाडी सोडावं लागणार आहे. जशी जशी मागणी येईल तसं तसं सोडायला आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. काल काही आपल्या भाजपच्या कार्यकर्त्याने सांगितलं की ही परमिशन जी आहेत आणि ही फक्त भाजपमुळेच होऊ शकलं आहे. सगळं चांगला विचार आहे यार. काही कुठला विचार हे शिवप्रेमी आहे पण हे पक्षाचे नाही आहेत.